भीम आर्मी संघटनेतर्फे अनधिकृत होर्डिंग प्रश्नावर भीम आर्मी आक्रमक शहरातील जाहिरात फलक फाडून त्यांनी निदर्शने केली. पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये 1000 पेक्षा जास्त होर्डिंग या अनधिकृत व बेकायदेशीर असून अशा जाहिरात फलकांवर त्वरित कारवाई करावी या मागणीला अनुसरून भीम आर्मी संघटना आक्रमक झाली असून RTO संगम ब्रिजजवळ येथे असलेले धोकादायक होर्डिंगवरील जाहिरात फलक फाडून भीम आर्मीच्या वतीने जिल्हा प्रमुख दत्ता पोड यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करीत निदर्शन आंदोलन करण्यात आले. गेल्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये ज्या पद्धतीने अपघात झाला, हा अपघात पाहिल्यानंतर हा होल्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. पुणे शहरामध्ये हजारो होल्डिंग म्हणजे 1500 ते 2000 या प्रमाणामध्ये बेकायदेशीर विना परमिशन अशा होल्डिंग या पुणे शहरामध्ये अनधिकृत आहेत. या होल्डिंग ज्या आहेत अनधिकृत, याच्यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी, काही राजकीय सत्ताधारी असतील, राजकीय नेते असतील, आणि त्याशिवाय ज्या काही संस्था आहेत, ज्या ॲडव्हर्टाईजमेंट करणाऱ्या संस्था, यांच्या आर्थिक युतीमधून बेकायदेशीर होल्डिंग उभे झालेली आहे. परंतु याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जातो आहे. आज एक होल्डिंग कोसळलं, पुणे महापालिकेने त्याची जबाबदारी रेल्वेकडे टाकली, परंतु पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये हजारो होल्डिंग आहे ज्याची अवस्था वाईट आहे. अशा होल्डिंग तरी कोसळू शकतात, याच्यामध्ये अनेक लोक मृत्यू पडू शकतात. मग महापालिकाच पुणेकर जनतेच्या जीवाशी खेळते याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही हा होल्डिंग जो जे जाहिरात आहे ती फाडून टाकलेली आहे. आणि आम्ही सांगितलं की बेकायदेशीर जेवढ्या होर्डिंग्स असतील त्या तातडीने काढाव्यात. याच्यामध्ये जे दोषी अधिकारी असतील, जे होर्डिंग लावण्यास मदत करतात, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. आणि ज्या लोकांनी हे होर्डिंग बेकायदेशीर उभे केलेत अशा लोकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी आज आम्ही आंदोलनातून केलेली. जर महापालिका याच्यावर कारवाई करणार नसेल तर येणाऱ्या काळामध्ये ज्या ठिकाणी अनधिकृत होर्डिंग असेल त्याच्यावरची जाहिरात भीम आर्मी ही फाडून टाकेल, त्याच्यावर जाहिरात लावू देणार नाही, अशी आमची भूमिका आहे. आणि या भूमिका आम्ही ठाम आहे, त्यामुळे महापालिका प्रशासनाने याची दखल घेणं गरजेचं. जनता के सन्मान में.